हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 चित्रपट 24 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या कथेबरोबरच त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कोटीची कमाई केली. आता चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी झिम्मा 2 चित्रपटाने 95 लाखाची गजगजीत कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,77,00,000 गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी झिम्मा चित्रपटाने जवळजवळ 2,05,00,000 व्यवसाय केला. मात्र आठवड्याची सुरुवात असल्याने चौथ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घसरण पाहायला मिळाली. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 75 लाखाची गजगजीत कमाई केली. तर या 4 दिवसात ही कमाई जवळपास 5,52,00,000 गेली. तर बहुचर्चित झिम्मा 2 बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करताना दिसतात. या चित्रपटाचे सगळे शो जवळजवळ हाऊसफुल बघायला मिळतात. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेज वाढताना दिसते. तर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता झिम्मा 2 बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करण्याची दाट शक्यता आहे. तर समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनी सुद्धा या चित्रपटाला चांगली पावती दिलेली आहे. दरम्यान झिम्मा 2 या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर 2021 या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या पहिल्या भागाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. तर मराठीमधील हा ब्लॉकबस्टर सिनेमा अजून तुम्ही पाहिला की नाही, पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला, कोणाचा अभिनय तुम्हाला आवडला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.